संजय गायकवाड आणि कोंडे. संजय गायकवाडांबद्दल बोलायचं झालं तर ते वारकरी संप्रदायाबद्दल बोलणार, ते शेतकऱ्यांबद्दल बोलणार, महिलांबद्दल अपशब्द इस्तेमाल करणार, वापरणार. आणि त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून गुंडशाही करण्याचं लोकांना मारण्याचं काम करतात. पण दुर्दैवाने त्यांना अटक करायला पाहिजे, त्यांना थांबवायला पाहिजे, त्यांना डिसमिस करायला पाहिजे, पण ते न करता स्पीकरांनी आम्हाला इथे थांबवलेले. आणि अशा व्यक्तीबद्दल तुम्ही असं बोलता. आणि माझा प्रश्न मोदींना आहे, माझा प्रश्न शहांना आहे, माझा प्रश्न या दोघांना आहे की लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्याबद्दल असं बोलल्यानंतर देशाच्या पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी काय कारवाई केली? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी काय कारवाई केली? आम्ही आता लोकसभेच्या आमच्या विधानसभेच्या अध्यक्षांकडे आलेलो आणि अध्यक्षांना बोलतोय त्यांना डिसमिस करा, त्यांच्यावर कारवाई करा. हे काय चाललंय? आमदार काय काय बोलायला लागलेत आजकाल? उठे छोड्याच्या धमकी द्यायला लागलेत, घरात घुसण्याची भाषा करतात, लोकांबद्दल गावेगळा बोलतात, सामाजिक ते निर्माण करण्याचं काम करतात. आणि त्या लोकांवर कारवाई करायचं सोडून, त्यांना थांबवायचं सोडून आज किती लोक फरार होते मधल्या काळात सांगा ना मला. बदनापूरचे फरार, शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू पडला ज्याने पडवला तो किती फरार होता. आम्ही या ठिकाणी लोकांचं म्हणणं मांडायला येतो, आमचं म्हणणं पण ऐकून घ्यायचं नाही. पोलिसांचा वापर करायचा, बळाचा वापर करायचा, कार्यकर्त्यांना मारायचा, फडफडत घेऊन जायचा, गाड्याचं बसायचं, काय चाललंय? हे दुर्दैव आहे, मला सांगायला पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आम्ही पहिल्यांदा असं बघतोय महाविकास आघाडीचा. हम लोग जो है यहाँ पे शांति से आके अपनी बात करना चाहते थे. और हमारी बात क्या थी? हमारी बात ये थी कि हमारे जननायक और लोकसभा के हमें प्रतिपक्ष नेता आदरणीय राहुल गांधी जी के बारे में जो विध्वस्त बातें की